आइलैंड आइलैंड आज आमी फोनेर जो प्रोजेक्ट चल WRD चो तो आमी एक ऑब्जेक्ट केलोलो गेले वर्षा आणि तिथून इंटरवेंशन करून तो बोन केलोलो त्याच्या मागीर आमी ऑफिसान वचून तेंचे कडसून ही कॉपी हाडली प्लॅनाची आणि वो प्लॅन असो म्हणटा की दीस प्लॅन इज नॉट टू स्केल स्केला प्रमाणे वो प्लॅन करूंक ना हाचेर तीन ऑफिसरांनी सायन मारल्या पूण तेचेर एकूय ऑथॉरिटीचो स्टॅम्प ना WRD जे मिनिस्टराचे जे क्लियरन्स आहे ते तेचोय स्टॅम्प ना एनवायरमेंट क्लियरन्स जे जाय पडटा असले हेका ते तांच्यांनी घेवंक ना पूण आयज तांच्यांनी खंय ना खंय तरी परत प्रोजेक्ट हो चालू केला आनी म्हाका दिसता की ती पॉलिटिकल व्हील आहा हेच्या फाटल्यान हो प्रोजेक्ट चालू करपाक पॉलिटिकल व्हील आणि जी फाटल्यान बिल्डींग दिसता पळय तेका एक एक्सेस क्रिएट करपाक हो प्रोजेक्ट विथ द पब्लीक फंड चालू केलेलो आसा. ह्या प्रोजेक्टाचेर आमी जेन्ना फस्ट कंप्लेन घातलेले फस्ट कंप्लेन इन 2022 मार्चान एक वर्स जाले. ह्या कंप्लेनाच्या आधारात आमी सगळ्याक प्रोसेस केलेले आणि तेचेर हो प्रोजेक्ट बर्न केलेलो आणि इथून माझे सरपंच जे असले जोझफ सिक्वेरा आता सरपंच असा त्यांना तेणीनूय इंटरवेंशन करून हो प्रोजेक्ट बर्न केलेलो. त्याच्या मागीर आम्ही आणि एक कंप्लेन घातले रिसंटली आता रिसंटली एक कंप्लेन घातले बाबा तुम्ही हो प्रोजेक्ट जो करता पळय इट इज अ वेस्ट ऑफ पब्लीक फंड म्हणून आणि तो पब्लिकाच्या आणि विलेजाच्या इंटरेस्टान ना. हो प्रोजेक्ट म्हणजे एंटायर डिस्ट्रक्शन ऑफ इकोलॉजिकल बॅलन्स ऑफ विलेज एनवायरमेंट. कित्याक हो जो असा फोणये आम्ही म्हणता हे आमच्या पूर्वजांनी सांभाळून दवरलेली ही जागा हांगर आख्या कलंगूटचे रेन वॉटर जे एक्युम्युलेट जाता रेन वॉटर हांगर येऊन एक्युम्युलेट जाता आणि हांगर हे त्या पावसाचे उदक सगळ्या कलंगूटच्या वाठारांत जे येतात पळय ते हांगर जिरता ड्रिलिंग बंद करो थोड़ा ऊपर जाके बंद करो बोलो थोड़ा 5 मिनट के लिए रिसेंट जे कंप्लेन फाईल केलं ते 14 फेब्रुवारी 2023 आणि सगळ्या ऑथॉरिटींक आम्ही हे ऍड्रेस केलेले हे रिसेंट कंप्लेन आम्ही फाईल केलं हे ॲड्रेस टू द चीफ सेक्रेटरी चीफ इंजिनियर वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट एनवायरमेंटाक केला आणि सरपंच ऑफ विलेज पंचायत हाचेर आम्ही परत हायलाईट केलेले बाबा हो जो प्रोजेक्ट आहा इट इज नॉट इन द इंटरेस्ट ऑफ कलंगूट विलेज
आणि वो बंद करपाची आणि रिडिझाईन करपाची एक गरज असा. आम्ही दोन्ही इंजिनियरांक मेवले जो प्लॅनिंगान असा आणि जो फायनल ऑथॉरिटी असा. प्लॅनिंगान एक्झिक्युटिव्ह इंजिनियर मिस्टर वाज अँड चीफ इंजिनियर मिस्टर बदामी या दोघांकू मेवले आणि आम्ही त्यांच्याकडे भासाभास करून आम्ही एक क्लॅरिफिकेशन मागले, बाबा हो तुवें प्लॅन केलाय पण तो खंयच्या आधाराचे. आम्ही त्याका सर्टन क्वेश्चन्स केले, त्या क्वेश्चनांक त्यांच्याकडे आन्सर्स नसले. त्यांच्यानी फकत ऑफिसान बसून वो प्लॅन केला आणि इथूनसून असे दिसतात की कोणाच्या तरी धडपणा खाला त्यांच्यानी वो प्लॅन केला आणि अप्रूव्ह करून घेतला. ह्या हेचेर आमकां इतलेंच म्हणपाचें आसा, जेन्ना लास्ट आम्ही पळय कंप्लेन केल्ले तेन्ना लोकलांनी हांगरले सरावंडींग लोकलांनी कंप्लेन केल्ले, बाकीचे हांगर लिडर्स आसा त्यांच्यानी कंप्लेन केल्ले आणि त्या हेचेरसून हे मॅटर सीएमा कडे सुद्धा पावले. जेन्ना सीएमा कडे हे मॅटर पावले तेन्ना सीएमान बदामींग ऑफिसान आफोन असे आमकां सांगलेले आसा की बदामींग ऑफिसान जेन्ना आफोन क्लॅरिफिकेशन मागले तेन्ना बदामीन सांगले हे किती हांगर प्लॅन केला आणि वो जो प्लॅन आसा पळय तो सारको ना, इट इज रॉंग आणि आपणांक बाय फोर्स त्याचेर साईन करपाक लायल्या म्हणून असे म्हणून बदामीची उतरां हे आमकां सांगलेले आसा. जे कोणी हे मॅटर घेऊन सीएमा कडे गेले पळय तांच्यानी तेन्ना जर बदामी सीएमाच्या फुड्यान सांगता बाबा वो प्रोजेक्ट रॉंग, तर आमची लोकांचो जो पैसो हा, लोकांचे जो पब्लिक फंड्स आसा तो ह्या प्रोजेक्टाक कित्याक यूज करून वेस्ट करता काय म्हणून आमचो क्वेश्चन आहा. याच्या फुडें आमचो डिमांड आसलो ह्या प्रोजेक्टाचेर जो सायडीनसून 3 मीटर त्याका आवय बापूय काय ना प्लॅनिंगान. तुम्ही प्लॅन दाखयला त्याचेर तुम्ही पळयल्यात ते प्लॅनाचेर बेश्यो सायनी स्क्रिबल केलेले हा, कोणाचो स्टॅम्प ना, कोणाची अप्रुवल ना, कांयच ना. तेन्ना आम्ही त्यांका चीफ इंजिनियर तुवें हो प्लॅन केला पळय तो 3 मीटर बांद तुका क्रिएट कित्याक करपाक जाय काय म्हणून सरावंडींग हांगर बांदूच ना. तर बांद नसताना तू मुद्दम 3-3 मीटर बांद कित्याक क्रिएट करता हाचो जबाब आमकां आयज पासून मेळोंक ना. तेन्ना आमी म्हणटा आमचो एकूच प्रपोजल ताका आमी दिल्लो, आमी ऑब्जेक्ट करिना, बरें कितें करता ताका आमी ऑब्जेक्ट करिना. तर ज्या जाग्यार बांदाची गरजूच ना त्या जाग्यार तुमी बांद कित्याक घालता. आमी त्या जाग्यार ताका सांगलेले सायडीची ज्यो रिटेनिंग वॉल आसा ती कोसळ्या. आता हे बिल्डर तेणी म्हाका दिसता कितें एन्क्रोच केला, पत्रे मारल्या, थंयसर वॉल आसली ती खंय गेली, झाडां आसली पयली ती आज पासून काय एक्झिस्ट ना. माझ्या फाटल्यान तुम्ही एक ग्राउंड प्लस फ्लोर 4 फ्लोर असा त्याच्या वयर रनिंग प्रोव्हिजन दोन या प्रोजेक्टात एक्सेस कसोसून म्हणून हो प्रोजेक्ट बंद पडला. आता आमकां अशें दिसता आणि लोकांकूय अशें दिसता की हांगरसून हे 3 मीटर पळय सरावंडींग केले वो 3 मीटर तो रस्त्याक तेकोन येता तो हांगर 6 मीटर जाता, ह्या प्रोजेक्टाक पावून 6 मीटर जाता. म्हाका दिसता त्याचो प्रोजेक्ट चालू करपाक हांगरसून 3 मीटर रस्तो हाडून त्या प्रोजेक्टाक तेकोवपाची एक प्रयत्न आसा आणि हितून कितें तरी भानगड आसतली, देवाणघेवाण आसतली अशें आमकां दिसता. नाल्यार ह्या प्रोडक्टाक जेन्ना आमी सांगता, लोक सांगता बाबा तुमी फकत हेका तेकोन रिटेनिंग वॉल बांदा आणि हे डिसेड करा, हे जे हांगर स्लज भरलेलो आसा तो डिसेड करा आणि फ्री फ्लो वॉटराक पावसाचे जे उदक येतात त्याका फ्री फ्लो जावनी आणि हांगर झिरोनी म्हणून आमचा डिमांड असलो. पण तो डिमांड त्यांना कित्याक तकलेन वचनात हे समजना. जेव्हा तुम्ही सगळे नाशाडी करूक सोदतात, ऑफिसात बसून प्लॅन करतात, ग्राउंड रियलिटी हांगर तुम्ही येऊन पळयनात. खंयचोच प्रोजेक्ट तुम्ही करतले जाल्यार त्याका स्टडी लागता आणि ग्राउंड रियलिटी चेक करपाची असता. म्हाका दिसना ह्या प्रोजेक्टात त्यांच्यानी केल्या, ग्राउंड हांगर येऊन त्यांच्यानी केन्ना विजीट केले असे सुद्धा दिसना. फकत ते रोजी पिक्चर दाखयता आणि लोकांक सांगता आम्ही असे करतले तसे करतले, हांगर किती पार्क करतले, हांगर पार्क करतले जाल्यार वॉटर शेडिंग म्हणून कित्याक तुम्ही हे करतात. दीस इज अ वॉटर रिझर्वर ऑफ एन्टायर कलंगूट एरिया. हांगर जर तुम्ही पार्क करूंक सोदता जाल्यार वॉटर रिझर्वर म्हणून तुम्ही कित्याक दाखयतात, थंयचो स्लुज गेट घालतली म्हणतात. आणि हांव नको आणि हांगरसून 3 मीटर रस्तो करून थंयसरसून म्हणटा ते बँचेस घालतले आणि प्लांट्स घालतले ते कोणाक. आमचो त्यांना म्हणणे असले बाबा ही आयसोलेटेड एरिया कलंगूट आयज जितल्यो आयसोलेटेड एरिया असा तितल्यो मिसयूज झालेले असा फॉर रॉंग रिझन्स.
may it be the drugs, may it be something else. यो मिसयूज झालेले असा यो अथॉरिटींग पुरेपूर खबर असा तरी असताना तुम्ही मुद्दाम करून असले आयसोलेटेड एरियाज करता ज्या जागेर असले क्राइम्स जाऊंक शकता म्हणून आम्ही यांका एक शिटकावणी दिली बाबा या जागेर जो तो भंडारा किती म्हणतात तो बंद करा आणि फक्त रिटेनिंग वॉल करा आणि हे डिसील करून तो मेंटेन करा म्हणून आमची एक मागणी असा पण ते मागणीचेर त्यांच्यांनी अजून पासून लक्षात घेऊक ना म्हाका दिसना तेंका ते आयकूंक येता कशें आणि आयकूंक येयल्यारूय ते भेरेपणाची सोंग घेता कशें दिसता हितून फकत पब्लीक पैसो जो आसा पळय तो वेस्ट आणि सेम टायम विलेज एनवायरमेंट एन्ड इकोलॉजिकल बॅलन्स जे आसा पळय ते डिस्टर्ब जाता कित्याक हे उदक पावसाचे खंय खंय धांवत ते सांगपाक जायना मागीर लोकांच्या घरांनी सुद्धा धांवक शकता आणि या वर्षा जसे किती फोरकास्ट झालं त्या या वर्षात चढ पाऊस येऊपची शक्यता असते दुसरे आता कालच्या पेपरात एक आमच्या एमएलएन स्टेटमेंट दिलो की बाबा हो प्रोजेक्ट आमकां कोमनीदार ऑफ कलंगुटीचो अटर्नी असा तेणीन आमकां रिक्वेस्ट केलो तो परत चालू सांगता तेच ऐकपाक जाय तुवें एटर्नीन खरें म्हणटा जाल्यार कोमनीदादीच्यो जितल्यो लँड आसा तितल्यो सांबाळपाची गरज आसा पूण आयज प्रत्येक कडेन लँड मिसयूज जाता कोमनीदाच्यो लँड ज्यो आसा ती गांवा खातीर युटिलायज जावपाची गरज आसा फाटी इलेक्ट्रिसिटी तें सांगचें पडटा एक्चुली सांगचो नासलो इलेक्ट्रिसिटी आमचो सब स्टेशन आसा कोमनीदादा कडेन जागा मागली थंयसर कोमनीदादीन दिवंक ना आणि एकाच त्याचा इतका इंटरेस्ट कित्याक केला या फोणयांक जे लो लेवल हा ते वॉटर जेव्हा सोक जात हंगर एबसॉर्ब जाता आणि ग्राउंड वॉटर टेबल रिचार्ज करता ते एरिया डिस्ट्रॉय करपाक त्याचं इतली हे कित्याक केलं आणि हो जर तर त्यांनी खऱ्यांनीच सांगला त्याने आपणाचं स्टेटमेंट करेक्ट करपाचं बाबा हंगर हो 3 मीटर रस्त्याची गरज ना हंगर त्यांनी आम्ही अजून पासून रिक्वेस्ट करता तुमच्या माध्यमातून की हंगर फकत रिटेनिंग वॉल करपाची आमकां ऑब्जेक्शन ना आणि जर तर ती 3 मीटर रस्तो जाता देन वी वील सटनली मूव टू द हायर ऑथॉरिटी वी वील बी फोर्स्ड गांवांत बरें जाल्लेलें आमकांय जाय पूण गांव डिस्ट्रॉय करून गांवाचे एनवायरमेंट डिस्ट्रॉय करून बरें जाल्लेलें आमकां ना आम्ही एनवायरमेंट सांभाळपाक गेली 3-4 वर्षां वावुरता आणि काही प्रमाणात आम्ही ते सांभाळले असा आणि याच्या फुडे सांभाळतले आणि जर तर ती आमची मागणी मागना हे धरिना कन्सिडर करिना तर वी हॅव टू टेक अ नेक्स्ट स्टेप टू टेक दिस मॅटर टू द कोर्ट हो पहिली व्हाळ व्हडलो असलो हो जो व्हाळ असा पण एका फोणये म्हणताले हे पूर्वजान खऱ्यांनीच सांभाळून दवरलेलो आणि जी उदकाची जी ऑटोमॅटिक नॅचरली जी ट्रॅव्हल सिस्टम असली पण आधी ती आदल्या पूर्वजांनी इतले प्लॅनिंग करून दवरलेले पण राईट फ्रॉम कलंगूट पिंटो प्रत्येक कडेन तुम्ही तर भितर सरचें आयज ते एक्झिस्टींग नाचे ना पूण थंयसर एक बारीक बारीक कान आसले साठ आसले आणि त्या साठांसून सगळें जे पावसाचें उदीक जें जातालें पळय म्हणून खंयसरूच केन्ना अशें कन्सोलिडेट जायनासले ते सगळीं ऑटोमॅटिकली ट्रॅव्हल करून एट लास्ट इवन हे सायटीन खबरावाडो उंतावाडो नायकावाडो पोरबुवाडो आगारवाडो हे इतले वाड्याचें उदक हांगर येवन जमा जातालें आनी हांगरसून त्यांना पहिली होती स्लुईस गेट असली नॅचरल ही स्लुईस गेट आता त्यांच्यानी तो रस्तो केलो ती मोडली आणि ती बारीकशी वाट धरली त्यांना पहिली व्हडली स्लुईस गेट म्हणजे हे उदीक मागीर ग्राउंड वॉटर टेबल इतले रिचार्ज करताले आणि ते सायटीन 2 पिकां काडटाले ते सायटीन जी शेतां आहा पळय ती 2 पिकां काडटाले आणि ते वांयगणे थंयसर तेका उदक ते जमीन सुपीक जाता याच्या पुढे जर हे हंगर असे प्रोजेक्ट करून लो लाईंग एरियाचे प्रोजेक्ट करूक लागले तर खंय ना खंय तरी आमच्या शेतकऱ्यांक ना जाल्यार शेती जमीन आहा जे सुपीक जमीन आहा खंय ना खंय त्यांना
त्रास आता कंस्ट्रक्शन इतली झाल्या पळय आणि सगळ्यांनी आपल्याची जी माती काढता एक्स्ट्रा ती फकत इथूनच घातले सगळे इथूनच घातले पहिली खोल असलो इट वॉज ऑलमोस्ट अराउंड 6 meters डीप तो पुरण 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 आज ही अवस्था झाल्या पण असली जी एरिया असा जी गावान बऱ्याक लागून जी एरिया असा ती त्यांच्यानी सांभाळून दवरपाक जाय एक प्लॅनिंग ऑथॉरिटीन ही सांभाळून दवरपाची गरज असली पण ही तर तुम्ही डिस्ट्रॉय करता जाल्यार फुडें तो फुडले पिळगेक तुम्ही दवरतात कितें आमचो प्रश्न फकत वत सगळे डिस्ट्रॉय केले तुम्ही बीच डिस्ट्रॉय केले शेतां डिस्ट्रॉय केली दोंगर डिस्ट्रॉय केले आता ही जी लो लाईंग एरिया आहा ती तरी सांभाळा म्हणटा हांव की पावसाचे उदीक जे येतात पळय ती एकेकडे एक्युम्युलेट जावं न्ही पण खंयसरूय तुमचो हे सायटीन हो एक जो एकूच आमकां दिसता की थंयसर समजा पळय रस्तो 3 meters तेंच्यांनी कोरिजन केला इट इज ओन्ली नॉट इन द इंटरेस्ट ऑफ द विलेज बट इन द इंटरेस्ट ऑफ दीस प्रोजेक्ट विच इज बिहाइंड आयज आमी हांगासर फोंड्यार येयल्या कोब्राडो म्हाका उगडास आसा म्हाज्या भुरग्यापोणार सोट्या आय एम बॉर्न एंड ब्रॉट अप हियर इन दीस वॉर्ड ऑफ कोब्राडो आमकां उगडास आसा हे फोंड्याचेर पळय म्हणटा आमी फोंड्या ते सगळें उदक दोत्ताले आतां आमी फाटल्यान तर पळय सगळी स्वेज ह्या फोंड्यान सोडलेली आहा ती सगळी आतां स्वेज पळय सोडल्या ती कोणाची गेस्ट हावस कोणाची हॉटेलां आनी हेणीनी ती सगळी सोडलेली आहा हांव मागतिली आसली जे पळय ऑथॉरिटीज आहात आमचे लोकल ऑथॉरिटीज जावं दुसरे ऑथॉरिटीज ताणेंनी ती पळोवन तें बंद करचें कित्याक इट इज अ हेल्थ कन्सर्न लोकांचे हेल्थाचेर कित्याक आतां आमी पळयलां 2 वर्सां कोवीड येवन आमकां कोहे त्रास जाल्या पळय ते आनी ओहेत आतां दुसरी तर दुयेंसां भितर सरलीं जाल्यार लोकांक खूंय धांवचें पडत तें सांगूंक जायना सो हांव मागतां ही पळय स्वेज कोणेन पळय सोडल्या ती ऑथॉरिटीज शूड टेक अ स्टर्न एक्शन एन्ड स्टॉप ऑल दीस न्युसन्स दॅट इज बीन क्रिएटेड थँक्यू देव बरें करूंक म्हणटा जाल्लें आसा गांवच्या तशें हांव म्हाजी डिफिकल्टी एक सांगूंक सोदतां आतां पळय म्हाजे सेवेज भायर पडटा सेफ्टीक